मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय, ओम श्री कुलदेवताय, ओम श्री गुरुदेवताय, ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मातील सण वार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास महालय पर्वासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, नुकतेच गणेश विसर्जनाचा कार्यक्रम संपलेला आहे, अर्थात अनंत चतुर्दशी संपलेली आहे. यानंतर पौर्णिमा आणि पौर्णिमानंतर लगेच पितृपक्षाला प्रारंभ होतो. जे आपले पितर आहेत, पितर म्हणजे आपले मृत वडील, मृत आजोबा आणि मृत पंचोबा यांच्या नावाने आपल्याला श्राद्ध कर्म करायचे असते. जर माता देखील मृत असेल तर आई, मृत आई, मृत आजी आणि मृत पंजी या तीन तीन पिढ्यांचे श्राद्ध कर्म एकाच वेळी केले जाते. अर्थात वडिलांची तिथी यासाठी माहिती हवी. नसेल, तारीख माहीत असेल तर त्या तारखेनुसार आपल्याला तिथी काढून ती तिथी वर हे श्राद्ध कर्म केले गेले पाहिजे. तर अशा स्वरूपाचे हे श्राद्ध कर्म कुठल्या दिवशी, कुठल्या वारी, कुठल्या तारखेला आणि कुठल्या तिथीचे श्राद्ध कर्म करायचे याचा पूर्ण आढावा, पूर्ण समय सारणी मी आपल्यासमोर आता सादर करीत आहे. महालय पर्व पितृपक्षाला एक आणखी नाव आहे, महालय पर्व. पितृपक्ष शालिवान शके 1946, क्रोधी नाम संवत्सर दक्षिणायन शरद ऋतु, भाद्रपद मास कृष्ण पक्ष बुधवार प्रतिपदा ते अश्विन शुक्ल पक्ष गुरुवार प्रतिपदापर्यंत. अर्थात बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 ते गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 असे हे 16 दिवस चालणारे महालय पर्व किंवा पितृपक्ष आहे. मित्रांनो, आता पाहूया आपण समय सारणी. आपणास आणखी एक नम्र विनंती आहे की हे श्राद्ध कर्म पंडिता विना जरी करता आले तरी ते करू नये. पंडिताच्या माध्यमातूनच विधिवत केले आपण तरच ते आपल्या पितरांपर्यंत पोहोचण्याची जास्तीत जास्त शक्यता असते आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्याला मिळण्याचीही शक्यता असते, जेणेकरून आपले जीवन अधिक सुखमय बनते. मित्रांनो, सप्टेंबर दिनांक 18 बुधवार प्रतिपदा श्राद्ध कर्म, 19 दिनांक गुरुवार द्वितीय श्राद्ध कर्म, दिनांक 20 शुक्रवार तृतीय श्राद्ध कर्म, दिनांक 21 शनिवार चतुर्थी श्राद्ध कर्म, ज्याला भरणी श्राद्ध कर्म असेही म्हटले आहे. याचा नियम थोडासा वेगळा आहे, तो माझ्या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ शकता. दिनांक 22 रविवार पंचमी श्राद्ध, दिनांक 22 रविवार षष्ठी श्राद्ध, हे दोन्ही श्राद्ध कर्म पंचमी आणि षष्ठी एकाच दिवशी आले आहेत. दिनांक 23 सोमवार सप्तमी श्राद्ध, दिनांक 24 मंगळवार अष्टमी श्राद्ध, दिनांक 25 बुधवार नवमी श्राद्ध. या नवमीला आणखी एक नाव आहे, म्हणजे विधी आहे तो अविधवा नवमी. म्हणजे ज्या स्त्रियांना सौभाग्य मरण आलेलं असतं आणि त्यांचे पती जिवंत असतात ते पती हे अविधवा नवमी साजरी करतात. वडील गेल्यानंतर मग मात्र हे अविधवा नवमी आपल्याला साजरी करता येणार नाही. दिनांक 26 गुरुवार दशमी श्राद्ध, दिनांक 27 शुक्रवार एकादशी श्राद्ध,
दिनांक 28 शनिवार श्राद्ध कर्म नाही, या दिवशी कुठल्याही तिथीचे श्राद्ध कर्म नाही दिनांक 28 ला. दिनांक 29 रविवार द्वादशी श्राद्ध, या दिवशी आपण संन्यासी लोक जे आपल्या घराण्यात गेले असतील त्यांच्या नावाने आपल्याला ही श्राद्ध कर्म देखील करायचे असते. दिनांक 30 सोमवार त्रयोदशी श्राद्ध. दिनांक 1 ऑक्टोबर मंगळवार चतुर्दशी श्राद्ध कर्म. यामध्ये शस्त्राने ज्यांना अपघाती मृत्यू आलेला आहे त्यांच्यासाठी ही खास तिथी आहे मित्रांनो. मग त्यांची इतर तिथीला करण्याची गरज नाही, या स्थितीवर करायची आहे चतुर्दशीला. फक्त वडील यामध्ये समाविष्ट असेल, बाकी इतर आजोबा पंजोबा नाही. दिनांक 2 ऑक्टोबर बुधवार अमावस्या, सर्व पितृ अमावस्या. आता सर्व पितृ अमावस्याला यासाठी म्हटलंय की जर एखाद्या व्यक्तीला आपल्या वडिलांची तिथी, वार, तारीख काहीच माहीत नाही, कुठल्या मासामध्ये गेलेत, वर्षामध्ये गेलेत, काहीच माहिती नाही, तर अशा माहिती नसलेल्या व्यक्तीचे श्राद्ध कर्म हे सर्व पितृ अमावस्येला केले जाते. किंवा आपण कुठे बाहेर असाल, घरी नसाल आणि आपले श्राद्ध कर्म चुकले, तर आपण या दिवशी हे सर्व पितृ अमावस्येला ते श्राद्ध कर्म पूर्ण करायचे आहे. दिनांक 3 ऑक्टोबर गुरुवार प्रतिपदा श्राद्ध. हे माता म्हणून म्हणजे पत्नीची माता, आजी, आई, आजी आणि पंजी यांच्यासाठी हे श्राद्ध कर्म दिलेलं आहे. तर अशा प्रकारे हे महालय पर्व या ठिकाणी 3 ऑक्टोबरला समाप्त होईल मित्रांनो. यासाठी काही खास नियम या ठिकाणी आपल्याला सांगत आहे. आपले वडील जर जिवंत असतील तर श्राद्ध कर्म करू नका, करायचे नाही, किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारचे श्राद्ध कर्माचे पितृपक्षाचे नियम लागू होणार नाही. जे काय करतील ते वडील करतील, फक्त उपवास मात्र आपल्याला करायचा आहे कुटुंब सदस्य म्हणून. श्राद्ध कर्म पिंडदानासह किंवा पिंडदानाशिवाय करता येते, पण पिंडदान युक्त केलेले श्राद्ध कर्म हे लगेच ताबडतोब आपल्या पितरांना प्राप्त होते, पण पंडिताच्या माध्यमातून. आणि विना पिंडदानाचे श्राद्ध कर्म जरी पंडिता माध्यमातून केले तरी त्याला थोडासा वेळ लागतो, पोहोचेल किंवा नाही पोहोचेल सांगता येत नाही, पण पंडिताच्या माध्यमातून आहे म्हटल्यानंतर ते पोहोचते मित्रांनो. त्याचे फळ पहिल्यापेक्षा थोडेसे कमी आहे पिंडदानापेक्षा. कोणतेही श्राद्ध कर्म पंडितामार्फतच करावे हे मुद्दाम आपल्याला सांगत आहे. पितर भोजन शक्य नसता अग्नीला घास द्यावा, म्हणजे आपल्या स्वजातीचा कोणी पितर व्यक्ती आपल्याला पितर म्हणून जेवणासाठी भोजनासाठी मिळत नसेल, किंवा ब्राह्मण देवताही आपल्याला उपलब्ध होत नसेल, तर मग मात्र आपल्याला अग्नीला घास द्यायचा आहे, ते आपण ग्रहण करायचे नाही. पितरांना जलांजली द्यायची आहे सकाळच्या वेळेला, साधारण 11 च्या वेळेला ही जलांजली आपण देऊ शकता, 8, 9, 9, 10, 11 च्या दरम्यान ती विधिवत द्यायची. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता मित्र. त्यांना पाजी पाणी पाजायचे जेवणात आपल्या पितरांना. दररोज आपण गाय, कुत्रा, कावळा, मानव, भिकारी, इडामुंगी या 6 व्यक्तींना आपल्याला काहीतरी खायला द्यायचे आहे. ज्या वेळेला आपल्याला ते दिसेल आपल्या समोर त्यांना हे आपल्याला द्यायचे. यासाठी तिथी पाळण्याची गरज नाही, आपण रोज हे कर्मकांड करू शकता. ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणे धीमहि तन्नो पितृ प्रचोदयात. हा पितृगायत्री मंत्र आहे, याने आपल्याला रोज अर्ध द्यायचं आहे
दक्षिणेकडे तोंड करून शुचिर्भूत होऊन सूर्योदयाच्या पूर्वी, सूर्योदयाच्या आधी, सूर्योदय झाल्यावर नाही. आणि त्यावेळेला मात्र आपल्याला ही 160 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. साधारण 10 मिनिटे म्हटला तरी चालेल मित्र. सूर्याला जसे आपण अर्ध देतो त्याप्रमाणे हे अर्ध द्यायचे आहे. आणि जरी आपण रोज हवन केले तरी चालेल, किंवा तिथीच्या दिवशी निदान केले तरी चालेल, अर्धे निदान तिथीच्या दिवशी दिले तरी चालेल, रोज केले तर अति उत्तम. मित्रांनो, अर्ध देणे आणि हवन करणे, मंत्र जप, एक माळ मंत्र जप करायचा आहे, दुसरी माळ हवन करायची आहे. पौर्णिमेचे श्राद्ध कर्म मित्रांनो, सप्टेंबर दिनांक 21, 24, 29 व ऑक्टोबर दिनांक 2 यापैकी कोणत्याही एका दिवशी आपण विधिवत करायचे आहे. कुठलेही श्राद्ध कर्म आपल्याला टाळायचे नाही किंवा गॅप द्यायचा नाही, हे लक्षात घ्या मित्रांनो. कारण देवतांपेक्षा आपले पितर आपल्याला महत्वाचे असतात आणि ते लवकर प्रसन्न होऊन आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये असतात मित्रांनो. आणखी यासाठी काही स्वतंत्र विधी आहेत, जसा की नारायण नागबळी जो त्र्यंबकेश्वर येथेच केला जातो, किंवा 3 वर्ष सतत आपण जर श्राद्ध कर्म केले नाही तर मात्र आपल्याला त्रिपिंडी श्राद्ध त्याच ठिकाणी करावे लागते. तर हे 2 विधी फार महत्वाचे आहेत मित्रांनो. हे जर आपण केले, पितृपक्ष आपण सांभाळला, तर नक्कीच आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील. आपली प्रगती होईल, उन्नती होईल मित्रांनो सर्व क्षेत्रामध्ये, कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पितृपक्षा संबंधीचा टाइम टेबल जो व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्र. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरिओम शिवा महादेवा.